महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर शहराच्या माजी आमदार ज्योती कलानी यांना फक्कड मंडली येथील स्मशानभूमीत पप्पू कलानी यांच्या उपस्थितीत दुपारी मुखाग्नी देण्यात आली. यावेळी कोरोना नियमांना तिलांजली देत कलानी समर्थकांनी तोबागर्दी केली होती. रविवारी सायंकाळी कलानी मॉल येथे हृदयविकाराचा झटका आल्याने ज्योती कलानी यांची प्राणज्योत मावळली होती. ही बातमी शहरात वारासारखी पसरल्यानंतर कलानी समर्थक नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी उल्हासनगर पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. इंदरवटीच्या हत्या प्रकरणात आजीवन कारावासाची शिक्षा नाशिक कारागृहात भोगत असलेले पप्पू कलानी हे पत्नीच्या अंत्यविधीला येणार असल्यामुळे कलानी परिवाराकडून अंत्यविधीची वेळ सोमवारी सायंकाळी 5 वाजताची देण्यात आली होती. मात्र पप्पू कलानींना 14 दिवसांचा पेरोल हा सोमवारी सकाळीच मंजूर झाल्यामुळे पप्पू कलानी हे दुपारी 12 वाजता उल्हासनगरमध्ये दाखल झाले. दुपारी 2 वाजता अंत्ययात्रा निघाली. यावेळी स्वर्गरथात पप्पू कलानी, ओमी कलानी यांची 2 मुलं, नारायण कलानी, भाजप नगरसेवक मनोज लासी हे उपस्थित होते. ही अंत्ययात्रा कलानी मालेतून सुरू होऊन शिरूचौक बेवचौक मार्गे फक्कड मंडली येथून खेमानी स्मशानभूमीत समारोप झाली. या यात्रेत आमदार गणपत गायकवाड, उपमहापौर भगवान वालेराव, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी, अरुणा शान, कुलवंत सिंग सोता, स्वप्नील बागुल, भाजप नगरसेवक राजेश वदारिया, शेरी लोंड, किशोर वनवारी आदी उपस्थित होते. ओमी कलानी यांनी आईला मुखाग्नी दिली. अंत्ययात्रा खेमानी स्मशानभूमीत शिरत असताना कुटुंबातील सदस्यांशिवाय कोणालाही स्मशानभूमीत प्रवेश दिला जाणार नाही अशी उद्घोषणा पोलिसांकडून केली जात होती. असे असले तरी कार्यकर्त्यांनी स्मशानभूमीत घुसण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांनी किरकोळ लाठीचार्ज करीत कार्यकर्त्यांना पांगवले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग झाले होते. आकाश साहने, स्वानंद मीडिया, उल्हासनगर. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.